तर हाय सर्वांना, तर स्वागत करते माझ्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आणि मी जे काय दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तर चला तर मी ते दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे. तर मी बनवत आहे चहा माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी, कारण ताई संध्याकाळ तर चहा पीत नाही. ताईने सोडून दिलेला आहे चहा. तर मी फक्त दोन कप चहा बनवते आणि भाऊजी पण लेट येतात म्हणून त्यांच्यासाठी नाही आहे चहा. तर हे फक्त आणि माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी चहा बनवलेला आहे. मस्त कलर आलेला आहे चहाचा. अरे अरे, फुका फुका फू फू गेलं गेलं, उतू गेलं उतू गेलं उतू गेलं. मी बंद केला लगेच चहा, तर उतू गेला असता चहा सर्व पातेल्यातला खाली. तर एकच प्याला राहिला असता शिल्लक. मी बरोबर मोजूनच कप करते, जास्त थोडं तरी जास्त चहा नाही करत, वाया नाही घालवत जास्त चहा. तर मी बरोबर अंदाजे दोन कप झालेला आहे, दोन पेले झालेले आहेत. आणि कुणात जास्त दिसते कुणात कमी, अरे ह्या पेल्यात कमी दिसते. आता मी आजच टाकते, बरोबर मोजून मापून मी चहा देत असते. ना कुणाच्या पेल्यात जास्त, ना कुणाच्या पेल्यात कमी. चहा पाहिजे का? चहा घ्यायचा नाही घ्यायचा? बा तुला चहा प्यायचा? तुला चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर चला मग मी बनवत आहे माझ्यासाठी पेज बाजरीच्या पिठाची. तर सर्वजण मला असे कमेंट करतायत की ताई पेज का पिताय तुम्ही, रव्याची म्हणा किंवा बाजरीची म्हणा. तर बाळाला दूध येण्यासाठी ते पेज पिले ना, तर बाळाला दूध चांगले येतं, त्याच्यामुळे पिते मी बाजरीची पेज. तर चला मग आता मी बनवत आहे माझ्यासाठी पेज. छानपैकी पेज झाल्यानंतर ताई गेलेल्या आहेत आता भाजी आणायला. तर आता मी बनवते पेज. तर बाजरीची पेज कशी बनवते हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी पीठ जे आहे ते भाजून घेते बाजरीचं. पीठ भाजून घेतलेलं आहे, किंचित भाजायचं, तुपात भाजायचं. तर छान होते, तुपात भाजली ना पेज छान होती. अजून मला भांडी घासायची आहेत, तर म्हटलं आधी पेज वगैरे पिऊन घ्यावी मग भांडी घासावी. त्याचं पीठ आता छान भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं मिक्स करायचं थोडंसं. आज बाजरीची पिते, काल रव्याची पिली होती, आज बाजरीची. रोज थोडंसं वेगवेगळं करते. मध्ये टाकायचं पेज होईपर्यंत वेळ न घालतो पटकन भांडी घासते, कारण बाळ झोपले तोवरच भांडे घासायचे. आता ताई भाजी आणायला गेलेले आहेत, काय आणलं माहीत नाही. त्यानुसार मला चपात्या वगैरे बनवायच्या असतात ना. भाकरी किती बनवायच्या भेज असलो आम्ही चपात्या खातो, भाकरी काही शक्यत खात नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी भांडी वगैरे घासून घ्या. चालतं मग भांडे घासते. तर आता इथं मी भांडे वगैरे घासत आहे, कारण बाळ झोपलं होतं तोवरच डान्स करता करता मी छानपैकी भांडे घासते, मस्त एन्जॉय करत भांडे घासते. तर सासूबाई गेलेले आहेत, तर असं मनाला दुःख वगैरे काही नाही. आणि आम्ही दोघी मिळून कसं काम करतो, कसं मॅनेज करतो आहे घराला, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. दोघी जावा मिळून कसं घर हँडल करत आहोत. तर बाळ झोपलं होतं म्हणून आम्हाला दोघींना पण फ्री टाईम होता, म्हणून आम्ही एकदम निवांत काम करत होतो. नाहीतर आम्ही असं केलेलं आहे, जेव्हा बाळ झोपल तेव्हा दोघींनी मिळून काम करत, जेव्हा बाय उठन ज्याचं काम झालं ते बाळाला सांभाळून, असं आम्ही दोघींनी केलेलं आहे. आता इथं माझे भांडे वगैरे झालेले आहे सर्व घासून. ताई मस्त चिकनची वगैरे भाजी बनवत आहेत. रेसिपी तुम्हाला त्यांच्या व्हिडिओवर बघायला भेटेल नक्कीच. आता इथं मला पेज प्यायची आहे, पेज प्यायची बाकी होती. तोपर्यंत थंड होती म्हणून मी थंड करायला ठेवली होती छानपैकी मस्तपैकी. तर सर्वांनी जे आता ज्यांचं छोटं बाळ असेल एक दोन महिन्याचं, तर त्यांच्यासाठी खास पेज करून तुम्ही नक्की प्या, कारण बाजरीची पेज ही खूप फायदेशीर आहे. तर आता इथं मी चपातीचं पीठ मळायला घेतलेलं आहे. ताईंसोबत ताई चिकन वगैरे कापतायत आणि माझं पेज पेता पेता काम चाललेलं आहे मस्तपैकी. गप्पा मारत मारत, कारण आम्ही निवांत आहे,
काय टेंशन नाही, कोणाला कोणी आम्हाला बोलायला नाही, काम एवढं लवकर झालं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, आमच्या सासूबाई गेल्यापासून आमचा जेवायचा टायमिंग पण एवढा चेंज झाला आहे ना, तर खरंच म्हणजे आम्ही लई लवकर जेवते. आम्ही रोज आम्हाला 11:30-11:30 वाजायचे जेवायला, तर आता काल आमचं एकदम म्हणजे 10:30 वाजताच आम्ही बेडमध्ये झोपायला गेलो होतो. मस्तपैकी सर्व स्वयंपाक करून ताई खोबरं वगैरे कापतायत, भाजीची तयारी चाललेली आहे, माझे तर पीठ मळायचं चाललं आणि माझे सर्व पीठ वगैरे मळून झाल्या प्रांजल माझ्या हातावर टॅटू काढत आहे स्केच पेनचा. पीठ मळून चपात्या करायला लागलेले आणि तवा तापूस दोन मी ब्रेक घेतला होता थोडासा, तवा तापूस तर अंधारच येते ते बघितलं ते सब फिल्टर त्याच्यामध्ये तेच फक्त समोरच्याला दिसत, समोरचा व्यक्ती जे मागचा आहे त्याला तर काहीच दिसत नाही. आता दिसतंय गोर फिल्टर बरोबर आता ना. आता मी करत आहे चपात्या गुरुनंतर झाले दिसत बाकी सर्व चपाती खाणार आहे, वेळ न घालव तर करूया भाकरी. कोणता फुगडी आपण नाही आणलेला? आता मी ह्याच्यात टाकणार आहे हा चिकनचा मसाला गोलचा. खरं तर मी जास्त टाकत नाही आमच्या काय करते प्रांजल, अभ्यास करायचा ना आता? चल आता अभ्यास घेते मी तुझा, ठीक आहे? चुप चुप के तुझे देख. आपली इथं उकळी आलेली आहे तुम्हाला दिसतंय, छान पैकी खळखळून उकळी आली, खळखळून. इथं माझी भाकऱ्या तयार झालेल्या आहेत, चपात्या झाल्या भाकरी झाली बघा, तर मी एवढे भांडे वगैरे घासून घेते. तर चला मग आम्ही बसलेलो आहेत जेवायला जेवायला जेवायला. तर आम्ही दोघी जावा मिळून आम्ही घरचे नियम एकदम तोडलेले आहेत, कारण आम्ही बसलेला आहे 9 वाजता चक्क जेवण करायला. आणि जेवायला सर्वजण काय बोलतात त्यांचं, ज्यांनी सासूबाईंनी टायमिंग ठरवलेला आहे आमचा 10:30 वाजता जेवायचा, ते दोघं 10:30 जेवणार होते, तर आम्ही 9 जेवायला बसले, कारण आमचं जेवण लवकर होतं आणि मला जेवणं लवकर गरजेचं आहे, कारण आईचा टायमिंग त्या वेळेस फिक्सच असायचा नाही का, 10:30 मध्ये 10:30 आता लवकर कितीही स्वयंपाक होत्या पण तोच टायमिंग ठेवायचा जेवायचा असतो कुठं असतात तो बाईंचा रोल.
तर इथं माझं सर्व काम वगैरे झालं होतं, आता सर्वांचं जेवण वगैरे पण झालं होतं. आता मी इथं थोडीशीच भांडी होती मी, कारण मी सर्व काम करून बसली होती. आम्ही एकदम फ्री 9:30 जाताना आमचं सर्व ओके होतं, ओके सर्व कसं ओके ओके होतं. तर मी एवढे 2-3 प्लेटा वगैरे घासायच्या होत्या जेवणाच्या, तर इथे जेवणाच्या प्लेटा वगैरे घासते आणि खूप लवकर आवरलं. आम्ही सासूबाई गेल्यापासून तर आमचं खरंच लवकर आवडतंय. खरं म्हणजे सासू असल्यानंतर चुलीला खूप धाक असतो नाही का, एवढ्या एवढ्या टायमिंगला झालंच पाहिजे ना असं तसं. तर आम्ही उलट त्या कुणाचा धाक नाही तरी आमचं लवकर काम आवडते तर खूप भारी वाटते. पण एका गोष्टीचा धाक आहे आमच्या घरात, ते म्हणजे बाळाचा धाक आहे आम्हाला. त्याच्यामुळं आम्हाला त्याच्या पटपट काम आवरावं लागतं त्याच्या भीतीमुळं. तर आता इथे माझे भांडे वगैरे झाले आहेत आणि ते उर्वरित भांडे मी सकाळी उठल्यानंतर लवकर लावणार आहे. किचन वगैरे साफ करून घेते. सासूबाई जरी नाही तरी आपलं ते जी रोजची स्वच्छता आहे ती रोज केलीच पाहिजे घरामध्ये, जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी वगैरे येते किचन. आणि तुम्ही पण तसंच करत रात्रीचं सर्व किचन साफ करून खरकटी भांडी वगैरे धुवूनच झोपत जा, कारण संध्याकाळच्या वेळेस आपली घर लक्ष्मी येते, मग ती आपलं घर स्वच्छ आहे का नाही, कुठं खरकटं ठेवलं आहे का. तर सर्व स्वच्छता ठेवली पाहिजे अशी माझी मनात, म्हणजे आम्ही जसं करतो तसं तुम्ही पण करा. आता माझं इथे सर्व साफसुथरं झालेलं आहे किचन वगैरे. तर कसं वाटतंय किचन स्वच्छ वाटतंय का? तर सर्व आम्ही असं नाही की सासूबाई असल्यामुळं आम्ही हे सर्व काम करतो, आमचं रोजचं डेली रुटीन आहे. तर इथं माझं सर्व साफ झालेलं आहे छानपैकी. आता मी कचरीच्या पिशवी कचऱ्याच्या बादलीत टाकायला चाललेली आहे. इकडं सर्वजण बसले आहेत, ताई बाळा खेळत आहेत मस्तपैकी. आणि इकडं बघा किती छत्र आहेत, बापरे 4 छत्र आहेत. तर हे आमच्या नाही, शेजारच्यांच्या 3 आहेत, त्यातली एकच आमची आहे. तर आता इथे वेदांत मिक्सर खेळत आहे, प्रांजल खेळत आहे. आणि नंतर मी बाथरूममध्ये, तुम्ही म्हणता एवढं पाणी कुठं नेत आहेत, कारण काल आमच्या टाकीतलं पाणी सर्व संपलं होतं. जो कॉक आहे ना तो चालूच ठेवलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला बादल्याने पाणी भरावं लागतं बाथरूममध्ये, कारण उद्या सकाळी त्यांना लवकर कामाला जावं लागतं ना, जेणेकरून त्यांची बादली वगैरे कुणी बाथरूमला गेल्यानंतर पाणी नसले किती हाल होतील. म्हणून मी सर्व बादली वगैरे भरून ठेवते, टेन्शन नाही. आणि खूप छान वाटत होतं आमचं लवकर आवरलं होतं तर निवांत रिलॅक्स. त्याच्यामुळे आता आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा कॉमेंटद्वारे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान पण कमेंट करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, अशाच छान छान ब्लॉगमध्ये. तर बाय, गुड नाईट, टेक केअर.